महापालिका प्रशासन निलंबनाची कारवाई करणार आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत महापालिका क्षेत्रात कचरा आणि हगणदारी मुक्त शहरासाठी राबवण्यात आलेल्या उपक्रमाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्रातील 3 सदस्यीय पथक शहरात तळ ठोकून असल्यानं शहर कचरामुक्त ठेवण्यात महापालिका प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे. केंद्रीय पथकाकडून शहरातील वर्दळीच्या ठिकाणांसह स्लम भागाकडे लक्ष केंद्रित करून पाहणी करण्यात येत असल्यानं महापालिका प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे निघत आहेत. स्वच्छतेच्या नावाखाली शहरात कचऱ्याचे ढीग पथकाच्या नजरेस पडत असल्यानं प्रशासनाची पथकासमोर अडचण होत आहे. स्वच्छ सर्वेक्षणाचा कार्यक्रम नियोजित असताना शहर स्वच्छतेची जबाबदारी सांभाळणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईमुळे शहर कचरामुक्त ठेवण्यात मनपा अपयशी ठरली. शहरातील अस्वच्छतेला जबाबदार तसंच आपल्या कामात दिरंगाई करणाऱ्या सफाई कामगारांविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्याची तयारी मनपा प्रशासनानं सुरू केली आहे. त्यानुसार स्वच्छतेच्या कामात दिरंगाई करणाऱ्या 3 ते 4 कर्मचाऱ्यांविरुद्ध निलंबनाची कारवाई होणार असल्याची खात्रीलायक माहिती मनपा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे शहर स्वच्छतेविषयी जनजागृती करण्याची जबाबदारी सांभाळणारे स्वच्छता दूत अनुदानापासून वंचित असल्याची बाब केंद्रीय पथकाला समजल्यानं शहरातील स्वच्छतेचे वाभाडे केंद्रीय पथकासमोर निघत असल्याचा प्रकार सलग दुसऱ्या दिवशी देखील दिसून आला.